उभा राहिलाय काय कामाचं नाही, त्याला कॅमेरा पकडता येत नाही. दोघाला मी कुठ कुठ हानीन. हा कुठ चांगल्या मूड मध्ये. मग आमच्या दोघांचा मूड खराब झालाय. तुमचं काही खरं नाही. चिकने हा पप्पा दाखवायला आलाय. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग आहे आमच्या ऋतूचा स्पेशल. खूप हॅप्पी झालाय आमचा पोरगा. त्याला दिवाळीला बरंच काय काय घेतलंय, त्याला पाहिजे होते त्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत आणि तो खूप हॅप्पी. आणि त्याची जी एक्साइटमेंट आहे, जी कपडे बघायची किंवा त्याला जे काय काय वस्तू आणले ते बघायची, तर ते सगळं मी या व्लॉगमध्ये टाकलं आहे. त्याला खूप छान फिलिंग येते आणि सारखा माझ्या मागे लागला होता. सो फायनली आता मी त्याला दाखवलंय सगळं, दाखवतीये. तर मी ब्लॉग मध्ये सगळं ऍड करणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सारं प्रेम द्या ह्या व्हिडिओला. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मग तुला सांगता आलं नाही का मला 9:15 वाजले तू उठ म्हणून? उभा राहिला तू, त्याला म्हणली ना उठव म्हणून, फक्त तोंडावरच काढलं आणि गेला. हा घाबरत नाही काय बोलतो, किती खोट बोलतो र. हा तू खोटच बोलतो ना. ए खोटारडे, किती पैसे टाकणार तू भाऊबीजला? मग काय हा का कोरे कोरे नोटे टाकणार होय तू? पप्पा म्हणते पैसे माझ मला परत देणार ना भावड्याला. मला म्हणतात मला टाकणार म्हणतोय देणार नाही. मी उठायच्या आधीपासून ह्या सगळ्यांचं मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे म्हणून बडबड चालली आणि मला उठवायचा प्रयत्न चाललाय. पण मी काय उठे ना, रात्री मी 2 आले इथे आणि आता 9. सो फायनली उठले, कारण ऋतू खूप वेळचा मागे मागे फिरत होता, माझ्या मागे येऊन उभा राहत होता माझ्या तिथे आणि हसत होता फक्त, उठ वगैरे काही म्हणत नव्हता. मम्मी पप्पा त्याला फोर्स करत होते उठवतील, तो काही उठवत नव्हता. आलं येडाय घाबरतो, आधी झोपलाय तर मोबाईल देता येईल नाही तर तो लई पिडतो. मग त्याला सारखा चिडवतो, नाही मोबाईल नाही भेटणार, आता नाही भेटणार, भाऊबीजला आणलाय भाऊबीजलाच भेटणार. सो पहिला काढून देते. सो कॅमेरा केलाय सेट, कारण माझा मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे आणि माझा भाऊ ठोंब्या इथं उभं राहिलाय. इकडे रे, इकडे इकडे. हा इथं उभं राहिलाय, काय कामाचं नाही, त्याला कॅमेरा पकडता येत नाही. आणि मम्मी काम करती माझी. हा आणि तुझा दाजी झोपलाय, तुझा दाजी झोपलाय म्हणूनच मोबाईल काढता येईन आपल्याला. कळलं का तुला? थांब जरा पहिले बघू हाय का काय. आहे आहे, मला वाटलं आधी नी लपून ठेवलं तिथं. ले हा गव कार्ट आहे नुसतं, त्या पोराला छळत असतो. कोणाला फोन करायचा? जीव चाललाय की पुरी यायच्या चिकन आणायच? जीव चाललाय म्हणती सारखं बडबड करते आईला.
मग तिथे व्याकरण यायची मग तशीच जायची का मग काय झालं तवा कशाला लागते खायला मला सकाळची फोन करून बघ कशाला बाबाला काय सांगायचं फोन करून बाबाला मग तुला सांगायला काय झालं होतं म्हतारे अग बाबा गावात जाते ना आता म्हणलं पुरींचा विचार घेऊन सांगते बर आई शपत मत रे असं कसं करीती तुझा तुमच्या विचारा पुढे नाही पडायला अग तुझा पप्पा आहे तुझ्या पप्पाला तूच सांगायचं ना आम्हाला सांगती होई मग आपण काय करू जातानाच घेऊन जाऊ ना बाबाला कशाला गावात जायला लावेती दुपारी असतील काही मासे चार वाजता जायचे हा ठीक आहे चल बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल आणि हे बाहेर लावत जातात ना टूथपेस्ट लावायला ब्रश आणि टूथपेस्ट अडकवायला आणले हे बघ हाताने करून द्यायचं पप्पा त्याला कधी येणार गुतुडा केला तुम्ही पप्पा नाही दिसत बाळा पप्पा नको पप्पा नाही केवढी बस ती पहिली घालून बघत त्याला हा तशीच गळ्यातून घालून बघ ना नाही तशी नाही जायची ना जाईल जाईल नाही जायची सांग ना मला मारू नको मला हरू नको ठेवून देऊ हा भाऊबीजला घालायचं हे सगळं भाऊबीज भाऊबीज हत्ता आणलंय का तुम्हाला बघायला एवढ्या घाया झाल्यात ना आता आम्ही दिसतोय का आता आम्ही बघतोय मोबाईल मोबाईल बघताय ना तुम्हाला बर काय म्हणतात पप्पा तरी मला बोलू नका मला चार्जर आहे त्याच्या आतमध्ये त्याच्यात चार्जर आहे मनाने व्हिडिओ काढायला मग परत तन तन करशील तुला सांग म्हातारीला तुया लाडूच उरक लाडूच नाही खाऊन घ्या लाडूच उरक हा ठीक मला उजून कपडे मला एक काम नाही चित्र बोल हा बोके बोके हा बोके आवडला का मोबाईल आवडलं चालू करू लगेच नाही चालू करायचा तुम्हाला दोघांना फक्त दाखवलाय पार जीवन तुमचा थांबत नव्हता जागेव म्हणून फक्त काढलाय तो बाहेर भाऊबीजच्या दिवशी चालू करायचा त्याच्यात गाणी बिणी काय भरली नाहीत अजून ते त्याच्या पहिल्या मोबाईल मधून टाकता येईन त्याच्यात होत नव्हतं येत नव्हतं त्याच्यात कीर्तन नाही तर नंतर कीर्तन आणता येईन हा पारगावला नेऊन टाकून आणा ना देतात ना टाकून हा मग काय तर जमन ना
जमन का बरा कधी देतात भरून ती भरून कधी देतात लगेच देतात मग पारगावला जायचंय ना आता मामाच्या इकडे जायचं नाही का आता हा चालेल मामाच्या इकडे जाताना नाही होली मला नाही माहिती तुम्ही चला ना तुम्ही चला पण आम्ही चिकन खाणारे चिकन हा ना हा मग काय तर अग बाई हसत येते आयो उंदरे कपडे आणलेत ना हे आता पप्पा काढत आहेत हा पप्पा दे तिला हे काळ्याने घेतलेलं साडीवरच आहे हे बघ ही एक साडी हा द्या ही साडी मला आवडली होती काय हा हीच तुला आवडली होती मावशीला घेतलेली नाही आणली काळा आणणार आहे हा हा ही काळ्याने तुला घेतली छान आहे ना ही एक घेतली मी तुला आणि ते बघ ती एक घेतली पदर येतो त्याचा वरचा छान वरी बोक्याला कपडे नाही आणली त्याला नाही आणली पप्पा त्याला कपडे नाही घे हिरव्या कलरचा सगळे काढा पप्पा दाखवा त्याला मोबाईल ठेव बोके आता खाली पण हा हलक सुते हा बाई हा ना हा क्रीम कलर आहे क्रीम कलर त्याची नजर तोपर्यंत शोधणार ती हा पायजमा पण बाबा हा छान आहे का बाई हा हा खुश अजून चप्पल आणि चष्मा शोधायचा आहे तुझा चष्मा कळलं का गाडीत बघून ती बाहेर नाहीये टी शर्ट काढ त्याला बाहेर बघ बरं कुठून काढायचा पप्पा कधी येऊ नको नाही तर पप्पा लगेच काढून देईल ओ पप्पा ग बसा तुम्ही मग तरी पडला एक ब्लाऊज तू हा येईन घालून बघ ना नाही तिकडे जाऊन ना उद्या घालायची तुला एक परवा एक घालायची काढायला विचार कधी कोणती घालू ते आलं की त्याला विचार अरे काढ ना काढ काढ ओपन करून बघ पूर्ण बघ काढते हा बघ ओपन करून लगेच बघ बाप आणली का ताई मग अरे बापरे हा घाल घाल साधा पोरगा नाही बात एक कुटुंब पोरदुपूत आता चार आहेत चार दिवस चार ना उलट घाल शिनबुवा सरळ घाल हा घाल आता तुला लय सांगायला लागा तू हा वड खाली बोक्या हा पैशाच मग देवली म्हणतात पप्पा नटला नटला हर्षात बघतोय कपाटात बघूट उठा हाऊस तडतडी मागून खाली ओढ रे हा पप्पा सफेद त्याला आवडतो पप्पा हा त्याला आवडतो म्हणून आणला आहा
पैशाच काढून घेते पप्पा कडून ते काढा हे इथं स्टिकर हा पप्पा तुमचा जाव आहे तुमच्या लेकाला बडबड करतोय काढतो ते पायाचा हात हात नाही लावायचा बाई पायाला तुम्ही ना तो चांगल्या मूड मध्ये आहे ना आरडून ओरडून त्याचा मूड खराब करू नका तुम्हाला सांगते मी दोघाला मी कुठ कुठ हानीन हा कुठ चांगल्या मूड मध्ये मग आमच्या दोघांचा मूड खराब झाल्यावर तुमचं काही खरं नाही शिवाय देताना बरा मूड चांगला नसतो त्याचा मूड चांगला नसतो म्हणूनच शिवाय देतो हाय ना हाय ना ओके सांगितलं होतं दिवाळीचं काहीच देऊ नको त्याला म्हणून तुम्ही झोपले होते म्हणून मला माहित होत तुम्ही असंच करणार म्हणून तुम्ही झोपलेले असता ना मी सगळं काढले गाडी काय पप्पा मला माहित होत अक्काचा आणि दाजीचा प्लॅन झाला होता तुला मोबाईल लगेच दाखवायचा नाही भाऊबीजच्या दिवशीच द्यायचा हातात भेटणारच नाही त्याला भाऊबीजच्या दिवशी आरतीला मोबाईल भेटणार नाही भेटणार बघितलं ना माझ्या भावानी बात झालं बाई बघितलं बात झालं ना मोबाईल बघितला लय झालं तुझ्यासाठी मोबाईल बघितला भाऊबीजच्या दिवशी चालू यायला भेटन जमन ना नाही नाही ताईला भेटणार आहे ते अक्काला अक्काला काय पण सांगत आहे दाजी दाजीच्या नादाला नको लागू तू हा अक्काला भेटणार आहे ते वापरायला तू नको हे करू आजी हो ओ मस्ती पैसे नाही दिले ना हा दे टाकून कशाच तरी चार्जर मग दे टाकून ते काळा चार्जर आहे ना ती एक लाल बॅटरीच आहे लाल बॅटरीच आहे लाल बॅटरीच आहे नवीन आणलं नाही काय रे तुमच्या दोघांच हा का ह्या बॅग येते का बघ आम्हाला किती जाईल हा ना ह्या बॅग येते का बघ बर डब्बा आहे काही नसतं मग ती जा जिनेच्या तिथं ठेवली ना बॅग अशा कलरची सेम ती बॅग घेऊन ये तिच्यात असेल मम्मीच परकर पण येत त्याच्यात पुण्यातच गेला लय हौस आहे बाई त्याला माझा चष्मा बघितला म्हणतो माझा आहे का म्हणलं नाही रे माझा आहे तो चष्मा आहे ना काळ्या का गेलाय वाटत त्याच्या पेंडीच्या पिशवीत हा पेंडीच्या पिशवीत पॅन्ट आणि चष्मा एकाच एकदाच घेतला होता ना ये बुके बघ सापडत का काढ बाहेर परत ठेव त्या अक्काचा टॉप यार ए सापडली बघ हात नाही कापून घेत बर का म्हणतोय तुला ती साडी हातातली आवडली का नाही सांग मला हाय ना भारी आहे मस्त दिसत होती अगं हा मस्त आहे एक एक पायरी उतरा साहेब इकडे गेली मम्मी शेड मध्ये गेली शेड मध्ये काय बाई नवले ग माझ्या भावाला माझी क्यूटी जा बाई चिकनी हा पप्पा दाखवायला आलाय फोटो काढ कसा दिसतोय विचार ना पप्पाला तोंडाने विचार कसा दिसतोय थांब थांब फोटो काढित बाहेर या म्हणा बाहेर या काय मम्मी बास 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 कोण खाणार आहे पप्पा बाहेर या इथं नाही चांगला येत बाहेर या
आता जर मी व्हिडिओ काढत असन तर कोणी परत उठून जायचं मम्मी इशू इशू बघ ना चांगली मोठी झाली ना ती कुंकू लावलंय त्याच्यात कपडे घातले तशी काय पप्पा फोटोला नाही पप्पा ते फोटो साठी नाही शोच्या वस्तू ठेवायला काय बोलली मी मला असं झालं कधी निघून तिथून कोण ग मावल्या ग सॉरी सॉरी सोपाने 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 सॉरी सॉरी पाहिली तर नाही आली बाहेर बोलले दोन शब्द तिला हिला असं झालं असं बाई मला येईना बोलता मी आता पहिल्यांदा यांच्या घरी आले आता काय बोलू हो गाईज आम्ही आमच्या घरी पाहुणे आले ते तर पाहुण्यांबरोबर तू सोडून दोन पाहुणेच आहेत ना हा तर पाहुणे आलेत आमच्या घरी आणि खूप सारा गोंधळ आणि खूप सारी मज्जा आहे. मी अजून काहीच नाही आवरलं आणि ही पोरगी माझा व्हिडिओ पण काढत नाही. मग मी माझा सेल्फी घेतला आणि काढायला लागला. कुणालाच काळजी नाही माझी बिचारीने. या ग ताई हळूहळू बोलती नाही पटापटा बोलत सर्ग मला नाही हो नाही तर मर तिकडे रे काय गाय कोण नाही माझं. सो मंडळी बघा कशी कशी लोक आहेत. सगळ्यांनी एकटं एकटं खाऊन घेतलं. मी एकटीच फक्त बाकी थांबली. तू तुझ्या नवऱ्यासाठी थांबली. माझ्या नवऱ्यासाठी कोणी थांबलं नाही जेवायचं. काय करू मग मी तिचा नवरा 15 मिनिटं सांगतो येत नाही येतो खरंय. सो गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि खूप सर्व प्रेम द्या. आणि खूप मजा आली आम्हाला सगळ्या. ऍक्च्युली ना अजून खूप काही आहे व्हिडिओमध्ये टाकायला पण माझा व्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी छोटे छोटे क्लिप्स टाकले ते सगळ्या. आणि आज लाडू पण बनवले. लाडू बनवलेला नाही घेतलं काही थोडंसं घेतलंय. लाडू बनवले चिवडा बनवला माझी बहीण आल्यावर. तिने पावभाजी बनवली आहे. पावभाजी खातात आता ते लोक मला सोडून. आणि आमचा स्पेशल म्हणजे ऋतूला खूप आनंद झालाय. तिला चप्पल चष्मा कपडे भेटले ते चेन भेटली आहे मोबाईल भेटलाय त्यामुळे ती जाम खुश आहे. आता तर दिसत पण नाही बोक्या खुश आहे ना. हा बघा. सो कसा वाटला व्लॉग नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या. ही आमची छोटीशी इशू क्युटी आणि ती सानू हे आज आमचे स्पेशल पाहुणे आहेत.